नमस्कार यूट्यूब फॅमिली. अतिशय कमी कालावधीत रातोरात सुपरस्टार झालेली अभिनेत्री, तिच्या नावातच सुंदरता आहे अशी दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री सौंदर्या रघु. सौंदर्याने तमिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळम अशा अनेक विविध भाषांमध्ये अनेक चित्रपट केले. अमिताभ बच्चन यांच्या सूर्यवंशम या चित्रपटातील राधा ठाकूरच्या भूमिकेसाठी तिचे खूप कौतुक झाले होते. 18 जुलै 1972 रोजी कर्नाटक बँगलोरमध्ये जन्मलेल्या सौंदर्याचे वडील के एस सत्यनारायण हे प्रसिद्ध लेखक आणि निर्माते होते. अनेक पुरस्कार प्राप्त सौंदर्या रघु या अभिनेत्रीविषयीची एक दुर्दैवी घटना ऐकून चाहत्यांना फारच दुःख होते. तर मित्रांनो, सौंदर्याने 2003 मध्ये लग्न केले. पुढे एका वर्षानंतर 2004 मध्ये तिने राजकारणात प्रवेश केला. भाजपा आणि तेलुगू देसम पार्टीच्या कामकाज आणि प्रचारासंदर्भात तसेच पुढे होणाऱ्या राजकीय सभेसाठी बेंगलोरहून करीमनगरला जाणाऱ्या 4 आसनी प्रायव्हेट विमानात ती स्वार झाली होती. सकाळी 11 वाजता विमानाने उड्डाण केले, परंतु 100 फूट वर जाताच विमानाला आग लागली. आगीमुळे विमान वेगाने जमिनीवर कोसळले. विमान आणि त्यातील 4 जण जळून खाक झाले. त्यात सौंदर्याचा दुर्दैवी अंत झाला. तर मित्रांनो, सौंदर्या रघु यांच्याविषयीची अशी दुःखद बातमी बऱ्याच प्रेक्षकांना माहिती नाही. अशा या एवढ्या नामांकित गाजलेल्या अभिनेत्रीचे असे दुर्दैवी दुःखद निधन खरंच मन हेलावून टाकणारे आहे. नमस्ते, धन्यवाद.